हेलो स्टूडेंट, आज अपन पाहणार आहोत फैक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, फॉर्म्यूला काय आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेर माइनस ए बी प्लस बी स्क्वेर. ओके, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेर माइनस ए बी प्लस बी स्क्वेर. हा फॉर्म्युला तुम्ही 10 टाइम्स तुमच्या वहीमध्ये नोट डाउन करायचा आहे. आता यावर आधारित आपण काही एग्जांपल पाहूया. एग्जांपल नंबर 1, सपोज म्हटलं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब म्हणजे इथे बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये एच्या ऐवजी काय दिसतोय? एक्स, बीच्या ऐवजी वाय. ओके, मग काय येणार आहे? ए प्लस बी म्हणजे काय असणार आहे? एक्स प्लस वाय इंटू एच स्क्वेअर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच काय? एक्स वाय प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? वायचा स्क्वेअर. ओके, हे झाले फर्स्ट एक्झाम्पल की ज्यामध्ये हा आपण फॉर्म्युला अप्लाय केलाय. त्यानंतर आता एक सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आहे एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब. ओके, एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब. आता यासाठी बघा की आपल्याला काय करावं लागणार आहे, की दिलेल्या याच्यामध्ये एक्स क्यूब ॲज इट इज प्लस 27 हा कशाचा क्यूब आहे? 3चा. ओके, 3 आणि वायचा क्यूब वाय म्हणजे 3y क्यूब आपल्याला काय मिळतो? 27y क्यूब. ओके, मग आपण 27y क्यूबच्या ऐवजी काय लिहिणार? 3y ब्रॅकेट रेस टू क्यूब. ओके, म्हणजे आपण काय करणार आहे? 27चा क्यूब रूट घेणार आहे आणि वाय क्यूबचा वाय क्यूब रूट वाय. ओके, आता ह्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग आता काय येणार आहे? एक्स हा काय झाला? ए. आणि हा पूर्ण ब्रॅकेट काय झाला? बी. म्हणजे आता काय? ए प्लस बी म्हणजे काय येणार आहे? एक्स प्लस 3y इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर, करेक्ट, मायनस ए बी म्हणजेच काय? एक्स इंटू बी म्हणजे 3y प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? 3yचा स्क्वेअर. ओके, त्यानंतर ब्रॅकेट ॲज इट इज तसंच लिहिलं, एक्स प्लस 3y इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 3y म्हणजे काय? मायनस 3xy प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे काय झालं? दिलेल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं, एक्स क्यूब प्लस 27y क्यूबचा. ओके, थर्ड एक्झाम्पल पाहूया. सपोज आपल्याला दिले एम क्यूब प्लस 1/64 एम क्यूब. ओके, म्हणजेच काय आलं? एमचा क्यूब प्लस 1/64 क्यूब रूट घ्यायचा. किती येतो? 64 क्यूब रूट 4 आणि एम क्यूबचा क्यूब रूट 4m आणि होल ब्रॅकेट रेस टू क्यूब येणार. आले लक्षात काय केले ते? त्यानंतर काय येणार? आता फॉर्म्युला अप्लाय करायचा आपला हा एम प्लस 1/4m इंटू एम स्क्वेअर मायनस एम इंटू 1/4m प्लस 1/4mचा स्क्वेअर, करेक्ट. आता ब्रॅकेट लिहून घेऊया आपण ॲज इट इज. एम प्लस 1/4m इंटू एम स्क्वेअर मायनस, करेक्ट, हा एम गेट कॅन्सल, रिमाइंड करायला 1/4 प्लस 1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर 16 आणि एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर. ओके, हे काय झालं? तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 6.2 मधले एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय? एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. ओके, हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला नंबर्सचे क्यूब्स पाठ असायला पाहिजेत, नंबरचे क्यूब रूट पाठ असायला हवेत. सगळ्यांकडे लिहिलेले आहेत. मग आता काय? एक्स क्यूब प्लस 64चा क्यूब रूट काय आहे? 4 आणि वाय क्यूबचा क्यूब रूट वाय ब्रॅकेट रेस टू क्यूब. ओके, हे आधी कन्वर्ट करून घ्यायचं, त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा.
फॉर्म्युला काय येणार, एक्स प्लस फोर वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू फोर वाय प्लस फोर वायचा स्क्वेअर. ओके, मग एक्स प्लस फोर वाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस एक्सनी मल्टिप्लाय केल्यानं काय आलं, फोर एक्स वाय प्लस फोरचा स्क्वेअर सिक्सटीन अँड वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे काय झालं, एक्सपान्शन ऑफ एक्स क्यूब प्लस सिक्स्टी फोर वाय क्यूबचं. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो फॅक्टर पाडलेत आपण त्याचे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर टू बघा, 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब विच इज इक्वल टू. ओके, मग आपल्याला याचं कन्वर्जन करून घ्यावं लागेल. 125 क्यूब रूट काय येतो, फाईव्ह पी ब्रॅकेट क्यूब प्लस क्यूचा क्यूब. ओके, इथे फॉर्म्युला वापरणार आहे आपण ए क्यूब प्लस बी क्यूब. फॉर्म्युला काय, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. करेक्ट, हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे, यूज करणार आहोत. मग आता इथे ए काय तुमचा फाईव्ह पी आणि बी काय क्यू. नंतर फॉर्म्युला व्हॅल्यू टाकू, ए प्लस बी म्हणजे काय, फाईव्ह पी प्लस क्यू इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय, फाईव्ह पी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह पी इंटू क्यू प्लस क्यूचा स्क्वेअर. ओके, मग फाईव्ह पी प्लस क्यू इंटू फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह, पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस फाईव्ह पी इंटू क्यू फाईव्ह पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. हे काय झालं, त्याचा एक्सपान्शन. ओके, त्यानंतर एक्झाम्पल नंबर थ्री बघूया, 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. अगेन फॉर्म्युला कोणता वापरतो आपण, ए क्यूब प्लस बी क्यूब विच इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. करेक्ट, एक्सपान्शन आधी याचे हे करून घेऊया, सिम्प्लिफिकाय. 125 काय येणार आहे, फाईव्ह के म्हणजे फाईव्ह के क्यूब प्लस 27 कशाचा आहे, थ्रीचा, आणि एम एम क्यूब म्हणजे हा तुमचा ए झाला, हा बी झाला. ओके, मग ए प्लस बी म्हणजे काय, फाईव्ह के प्लस थ्री एम इंटू ए स्क्वेअर म्हणजे फाईव्ह के ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह के इंटू थ्री एम प्लस थ्री एम ब्रॅकेट रेसचा स्क्वेअर. करेक्ट, फाईव्ह के प्लस थ्री एम इंटू फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह, केचा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस फिफ्टीन एम के प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर. हे काय झालं, फॅक्टर्स पडले त्याचे. आले सर्वांच्या लक्षात. त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर, 2l³ प्लस 432m³. यासाठी तुम्हाला अगेन सांगते, तुम्हाला क्यूब आणि क्यूब रूट पाठ असायला हवेत. पण आता बघा, 2 हा कोणत्याचा परफेक्ट क्यूब रूट आहे का, नाही. 432 सुद्धा हा कशाचाही परफेक्ट क्यूब नाही. मग आपण बघायचं की दोन कोइफिशियंट मधला कॉमन काय काढता येते का. दोन्हीमध्ये आता दोन कॉमन, टू कॉमन काढले तर काय मिळणार, एल क्यूब. आणि यामधनं जर टू कॉमन काढले तर काय मिळतात, 216. ओके, एम क्यूब ॲज इट इज. आले लक्षात. मग आता बघूया, 2l³ आहे तसंच, आणि 216 हा कशाचा क्यूब आहे, सिक्सचा. म्हणजे 216 क्यूब रूट काय येणार आहे, सिक्स एम ब्रॅकेटचा क्यूब. ओके, मग आता आपण फॉर्म्युला फक्त एवढ्यासाठी अप्लाय करणार आहे, टू हा ॲज इट इज बाहेर तसंच राहणार आहे. म्हणजे सपोज टू हा बाहेर राहिला, एल क्यूब प्लस सिक्स एम क्यूबसाठी काय येणार आहे, एल प्लस सिक्स एम इंटू एल स्क्वेअर प्लस, सॉरी, मायनस ए इंटू बी आहे की नाही, ए काय आपला एल आणि बी काय आहे सिक्स एम प्लस बी क्यूब म्हणजे काय, सिक्स एमचा स्क्वेअर. ओके, टू ॲज इट इज तसंच, एल प्लस सिक्स एम आहे तसेच, इंटू एल स्क्वेअर मायनस सिक्स एल एम प्लस सिक्सचा स्क्वेअर 36 आणि एम स्क्वेअर एम स्क्वेअर. हे काय झाले, त्याचे फॅक्टर्स पडले. ओके, त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह, 24 ए क्यूब
प्लस 81 बी क्यूब. ओके 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब. अगेन 24 आणि 81 हे कशाचेही परफेक्ट क्यूब नाही आहेत. मग आपण परत त्यांच्यामध्ये शोधायचं की कोणता कॉमन फॅक्टर मिळतोय, की जे कॉमन फॅक्टर कोणता मिळतोय, 3. ओके 3 8 जा 24 ए क्यूब ॲज इट इज 27 बी क्यूब. ओके 81 म्हणणं 3 कॉमन काढल्यानंतर काय राहिले 27 बी क्यूब. मग अगेन 3 ॲज इट इज तसेच पुढे राहणार. आणि फॉर्म्युला यांच्यासाठी बघा, आता 8 ए क्यूब, 8 हा कशाचा परफेक्ट क्यूब आहे, 2 चा, म्हणजे काय ना 2 ए ब्रॅकेट क्यूब प्लस 27 कशाचा आहे, 3 चा, म्हणजे काय ना 3 बी ब्रॅकेट क्यूब. ओके मग फॉर्म्युला आपला 2 ए आणि 2 बी 3 बी साठी लागणार आहे. मग काय आलं, 3 इंटू 2 ए प्लस 3 बी इंटू ए स्क्वेअर, म्हणजे काय 2 ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए इंटू बी, म्हणजे काय 2 ए इंटू 3 बी प्लस 3 बी चा स्क्वेअर. ओके त्यानंतर बघा काय येणार आहे, 3 ॲज इट इज 2 ए प्लस 3 बी, 2 चा स्क्वेअर 4 ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2 3 चा 6 ए इंटू बी ए बी प्लस 3 चा स्क्वेअर 9 बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर. फॅक्टर्स काय पडले आपले, 3 इंटू 2 ए प्लस 3 बी इंटू ब्रॅकेट 4 ए स्क्वेअर मायनस 6 ए बी प्लस 9 बी स्क्वेअर.